आयुर्विश्व हेल्थ केअर आयुर्वेद पंचकर्म नमस्कार आयुर्विश्व हेल्थ केअरच्या नाडी चिकित्सा आणि आपलं आरोग्य या कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत आजचा आपला विषय आहे संधी विकार थंडी पावसाळा आला की हाडांमधलं दुखण्याचं प्रमाण वाढतं मग अशा वेळेला आपण पेनकिलर घेऊन ते दुखणं तात्पुरतं थांबवण्याचा प्रयत्न करतो किंवा कधी कधी शस्त्रक्रिया सुचवली जाते पण मग अशा वेळेला नाडी परीक्षणाच्या माध्यमातून हे संधी विकार कसे कायमचे घालवता येतील किंवा त्याचं समूळ उच्चाटन कसं करता येईल हे जाणून घेण्यासाठी आज आपण बोलणार आहोत डॉक्टर विश्वास घाटगे यांच्याशी डॉक्टर संधीविकार म्हणजे नक्की काय आणि कुठली अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर सकाळी उठल्यानंतर सांधे सुजणे दुखणे आणि अवघडणे यांसारखी लक्षणं उत्पन्न होत असतात आधुनिक शास्त्रानुसार जर याचं वर्गीकरण बघितलं तर याला रोम आर्थ्रायटिस म्हणतात प्रामुख्याने रक्तातील एक घटक वाढलेला असतो ज्याला आर ए फॅक्टर म्हणतात विशेष करून या व्यक्तींमध्ये सांध्यांची हालचाल करताना वेदना उत्पन्न होणे सांध्यांना सूज येणे आणि सांध्या अवघडणे यांसारखी लक्षणं उत्पन्न होत असतात आयुर्वेद दृष्टिकोनातून अमवात या आजाराचं जर आपण निदान पाहिलं तर अमवात यामध्ये दोन घटक दिसून येतात एक म्हणजे आम आणि दुसरं म्हणजे वात, वात या व्यक्तींमध्ये किंवा या रुग्णांमध्ये विशेष करून त्यांच्या अन्नपचन प्रक्रियेमध्ये बिघड झालेला असतो ज्याच्यामुळे शरीरात अर्धवट पसलेला आहार रस ज्याला आम्ही आम म्हणतो हा साठलेला असतो आणि तो शरीरात वाढलेला वाताबरोबर सांध्यांच्या ठिकाणी जाऊन साठतो ज्याच्यामुळे विशेष करून या सान्न्यांना सुजणे दुखणे आणि आवडणे हे लक्षण उत्पन्न होतात संधी विकाराबद्दल बरंच काही जाणून घेतलं आपण या भागात पण याविषयी अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर आयुर्विश्व हेल्थ केअरच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद